काम पूर्ण होण्याआधीच बहिरवाडीच्या जलयुक्त शिवार अभियान योजनेतील बंधाऱ्याला गळती लागली. या कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने बंधाऱ्याच्या बांधकामात माती मिश्रित वाळू वापरल्याने बंधाऱ्याला आत्ताच गळती लागली. अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना बहिरवाडीत सध्या पाहायला मिळतोय. या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या बंधाऱ्याचे काम राष्ट्रवादी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने घेतले असल्याची माहिती आता समोर येते. अकोले तालुक्यातील सर्वच रस्ते खड्ड्यात गेलेत, मग तो राज्य मार्ग असू द्या नाही तर गावाकडील रस्ता असू द्या, सर्वत्र रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले. या खड्ड्यांवर प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी या मागणीसाठी अकोले तालुक्यातील तरुणांनी एकत्र येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी प्रशासनाचा जोरदार निषेधही करण्यात आलाय. या आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते संदीप दराडे, गणेश तुरमल यांनी केले. यावेळी तरुण वर्ग मोठ्या संख्येने होता उपस्थित. अकोले तालुक्यातील राजुरी येथील जगदंबा राईस मिलमध्ये 1008 जातींच्या 30 तांदळांच्या कट्ट्यांची चोरी झाल्याची घटना आता समोर आली आहे. शैलेश दत्तात्रय चोथवे, जयदीप संजय चोथवे या गावातीलच दोघा चोरट्यांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मिलमधून यापूर्वीही तांदळांच्या कट्ट्यांची चोरी झाली होती. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण पुणे या संस्थेच्या कार्यालयात जाऊन हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची अकोले तालुका आदिवासी समाजाने तहसीलदारांकडे केली आहे मागणी. आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष गिरजाजी जाधव, माधव गवाले, मंगलदास भवारी, नामदेव पिचड, दौलत देशमुख, दीपक देशमुख, सुमित देशमुख, दिविंज लागी, मानस देशमुख, सचिन पवार, सोमनाथ हिले, राहुल वारे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. शेंडी येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भंडारदरा धरणासमोरील रस्त्यावरील खड्डे स्वतः बुजविलेत. भंडारदरा परिसरात मुसळधार पावसामुळे सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले. या खड्ड्यांमुळे अनेक पर्यटकांचा अपघात झाल्याने कॉलेजच्या मुलांनी रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. हे खड्डे बुजवून कॉलेजच्या मुलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे एक आदर्श ठेवलाय. यावेळी किशोर खाडे, विठ्ठल आंबवणे, विजय खाडे, दीपक आंबवणे, बाळू खाडे आदी उपस्थित होते. जलतरण स्पर्धांमध्ये राजूरच्या रावी पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केलंय. अहमदनगर येथील वाडिया पार्क क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा पार पडल्यात. या स्पर्धेत मुलांमध्ये यश मयत तर मुलींमध्ये संस्कृती हंगेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या खेळाडूंची आता विभागीय स्तरावर निवड झाली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्राध्यापक विनोद तारो, भारत भोसले, भाऊसाहेब बनकर, जालिंदर आरोठे यांचे मार्गदर्शन लाभलंय. अकोले शहरात अकोले तालुका क्रीडा असोसिएशनच्या वतीने खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे संपतराव नाईकोडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षण बक्षीस दिले जाणार आहेत. या स्पर्धेत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे युवा नेते सतीश दादा भांगरे यांनी आवाहन केलं आहे.